फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. इंडियन लाइफस्टाईल विथ वंदना आवटी या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे बुधवार आणि आता वाजत आहेत दुपारचे 3. आणि तुम्ही बॅकग्राऊंडवरून ओळखलेच असेल की मी कुठे आली आहे. सो मी आली आहे पनवेलला, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि त्याला का आली मी पनवेलला, तुम्हाला विचार पडला असेल की रक्षाबंधन तर गुरुवारी आहे आणि ही आजच बुधवारी का आली आहे. तर दोन रिझन आहेत. आज आहे आमच्या सानवीचा बर्थडे. सानवी अर्थातच आता जे मला रेग्युलर फॉलो करतात त्यांना माहित आहे सानवी कोण आहे. पण ज्यांना जे आज मला व्हिडिओ नवीन बघताय, माझा आज व्हिडिओ नवीन बघतात किंवा मला आज नवीन बघतात, तर त्यांना मी सांगू इच्छिते की सानवी म्हणजे माझ्या बारक्या भावाची मुलगी आहे. माझा छोटा भाऊ आहे. सो त्याची 2 नंबरची मुलगी आहे सानवी. सानवी दीपक सोनवणे. आणि ती आता आज वर्षाची होईल. सो आज तिचा पहिला बर्थडे आहे. पण आता दुपार झाले आणि बर्थडे संध्याकाळी सेलिब्रेशन होणार आहे. तर बर्थडे सेलिब्रेशन पण आहे आणि उद्या रक्षाबंधन 15 ऑगस्ट ही आहे. सो सगळंच आज यावेळी पनवेलला साजरं होणार आहे माझे दोन्ही सण. सो म्हणून आलो आम्ही आता मी पनवेलला. पण मेन रिझन आहे की सानवीचा बर्थडे आहे. सो सानवीला आपल्या सर्व फॅमिली मेंबर्स, म्हणजे आपले यूट्यूब फॅमिली आहे, तर आपले यूट्यूब फॅमिली मेंबरतर्फे सानवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे सानवी. सानवीला येतानाच घाटकोपरवरून ड्रेसेस आणले आणि खूप ड्रेसेस आणले तुम्ही तिला, कारण माझ्या ताईकडून एक ड्रेस घ्यायचा होता. म्हणजे माझा एक ड्रेस ताईकडून, जी माझी ताई गावी असते, तर तिनेही मला फोनवर सांगितलेलं की माझ्याही वाट्याचा एक ड्रेस घे. आणि माझा मोठा दादा आहे, त्यानेही सांगितलेला माझ्याही वाट्याचा एक ड्रेस घे. सो असे बरेच 4-5 ड्रेस मला घ्यायचे होते. सो 5 ड्रेस घेतले मी आणि तेच तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर म्हटल्या सानूचा बर्थडे, तिची शॉपिंग तर दाखवायलाच पाहिजे. सो चला मग आपण वेळ न घाला तर पटापट सानवीची शॉपिंग. सानवीला ड्रेस घेतलाय आणि हा मी 2 पीस घेतलेत सानवी आणि शर्यू साठी. शर्यू म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. आणि मी तुम्हाला मागे खूप वेळा ब्लॉगमध्ये सांगितलंय की माझ्या दोन्ही भावांना दोन लहान लहान मुली आहेत. ज्या आता सानवी आता 8 वर्षाची होईल आणि शर्यू पुढच्या महिन्यात 1 वर्षाची होईल. तर लगेच पुढच्या महिन्यात 28 परत मला शर्वरीचा बर्थडे आहे. सो मी 2 फ्रॉक आणले शर्वरीसाठी पण आणि सानवीसाठी पण. सो एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हे बघा. हे आहे शर्वरीसाठी आणि शर्वरी थोडीशी बारीक आहे तब्येतीने. सो आणि गोरी आहे, खूप गोरी आहे, तर तिला ब्लॅक अँड व्हाईट छान वाटेल. सो हा शर्वरीसाठी फ्रॉक आणलाय आणि हा आणलाय शानूसाठी. तिला पीच कलरचा आणलाय, पीच नाही म्हणजे ऑरेंज वाटतंय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. हा ऑरेंज आहे, पीच नाही म्हणता येणार, ऑरेंजच आहे. सो असे 2 फ्रॉक्स आणलेत सानवीला आणि शर्वरीला. आणि हे मला पडले फक्त 250 रुपयाला, म्हणजे हे 500 चे 2 असे जोडी पडले. आणि हे बघा मी त्याचं पोस्टर दाखवते तुम्हाला. सो असं घातला लुक वाटतो. सो खूप छान वाटले आणि अगदी कम्फर्टेबल आहे, घालायला पण कम्फर्टेबल आहे आणि कपडाही खूप मऊ मऊ आहे, म्हणजे अगदी लहान मुलांना टोचणार नाही काय नाही, म्हणजे असं कम्फर्टेबल आणि किती वेळ ते घालू शकतात. तर अशा प्रकारचे मी आणलेत साधे सिंपल, जेणेकरून त्यांना टोचलंही नाही पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ त्यांनी म्हणजे वापरला पाहिजे. आणि हे बघा लहान, थोडी ही साईज लहान आहे, ही थोडी मोठी आहे, ही शर्वरीची ही सानवीची आहे, कारण सानवी थोडी हेल्दी आहे आणि हाईट पण आहे आणि शर्वरी एकदमच थोडी अशी पातळ आणि किरकोळ आहे. सो तिला हा जरा लहान साईजचा आणलाय. तर असे दोघींनाही आणले कारण शर्वरीला पण म्हटले चला भेटलेत चांगले आणि सेम भेटले. सो सानवीला शर्वरीलाही घेऊन आले दोघींना. त्याच्यानंतर आणलाय शर्वरी सानूला आणखीन एक ड्रेस. हे बघा हा ड्रेस आहे सानवीचा आणि त्याच्या खाली ही पॅन्ट आहे. सो असा हा ड्रेस आहे, खूप छान ड्रेस आहे आणि हा पडला 350 रुपयाला मला हा पण ड्रेस. आणि अगदी कम्फर्टेबल आणि ती अगदी रेग्युलरही वापरू शकते. सो मी असे कपडे आणले जे रेग्युलर त्यांना वापरता येईल.
कारण लहान मुलं नाही जास्त असे टिकल्यांचे वगैरे घालत किंवा जास्त असे कडक असेल टोचणारे असेल तर ते कपडे नाही घालत. सो त्यांच्यासाठी मी थोडे सॉफ्ट असेच मटेरियल बघून आणलंय, खूप सॉफ्ट मटेरियल आहे. तो हा आहे सेकंड नंबरचा हा ड्रेस. आता मी तुम्हाला तिसरा ड्रेस दाखवते तिचा, हे बघा. सो हा आहे 3 नंबरचा फ्रॉक तिचा, पिंक कलरचा आहे. खूप लाईट वाटतो ह्याच्यामध्ये, पण पिंक कलर आहे, पण हा कॅमेऱ्यामध्ये जरा अशी लाईट वाटतं, पण खूप छान आहे. त्याला असं गोल्डनचा बेल्ट आहे आणि खूप मस्त, एकदम एकदम म्हणजे एकदम असं सॉफ्ट आहे. हे बघा, एकदम कापूस आहे ना तसा कपडा आहे हा, आणि खूपच आवडला मला हा. हा पण 350 रुपयाचा भेटला मला. सो हा एक आणलाय फ्रॉक. तर असे 3 झाले तिचे फ्रॉक. त्याच्यानंतर हा एक आणलाय, हा तिला बर्थडेसाठी आणलाय स्पेशली, आणि हा फ्रॉक ती बर्थडेला घालणार आहे, केक कापताना. आणि ह्याच्यावर असं जॅकेट आहे, खूप सुंदर जॅकेट आहे, आणि बेबीज कलर आणलाय मी, म्हणजे मुलींचं स्पेशली असतं ना पिंक कलर, सो पिंक कलर आणलाय. आणि हा मोतीचा ब्रॉच आहे त्याला, आणि घातलं की खूप सुंदर वाटणार आहे, अगदी एंजल वाटेल ती. सो तिला हा ड्रेस आणलाय. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला, थोडंसं आयडिया आहे. आणि ती बर्थडेला घालणारच आहे हा फ्रॉक, आणि तुम्ही पाहशाल तिला बर्थडेला घातल्यावर. आणि हा फ्रॉक पडलाय 550 रुपयाला, पण खूप सुंदर आहे हा पण. आणि आतमधून एकदम एकदम म्हणजे एकदम स्पॉ हे एकदम सॉफ्ट आहे, एकदम म्हणजे एकदम, हे बघ. आतून त्याचं मटेरियलही खूप छान आहे, आणि एकदम कापसासारखं आहे त्याचं मटेरियल आतमधून. सो हा एक आहे 4 नंबरचा. त्याच्यानंतर हा एक फ्रॉक आणलाय, हा 5 नंबरचा, हे बघा. हा पण एकदम सिंपल आणि सोबर आहे, हे बघा, वांगी कलर आहे. आणि थोडस त्याच्यावर असं थोडस असं टिकली वर्क आहे, जास्त नाही, थोडंच आहे, पण आतमधून कपडा खूप सॉफ्ट आहे, डबल कपडा आहे त्याला, हे बघा. आतून एकदम मऊ असा कपडा दिलाय, आणि वांगी कलर आहे, आणि खूप छान दिसतोय, खूप सुंदर आहे. मला हा पण फ्रॉक खूपच आवडला, आणि खूप स्वस्त भेटला हा, फक्त 250 रुपयाला मला भेटलाय घाटकोपर स्टेशनला. सो हा पण घेतला मी. तर असे तिचे 5 ड्रेस, असे मी 5 ड्रेस तिला घाटकोपरवरून आणलेत. आता बघूया बर्थडेला, तर ती हाच घालणार आहे स्पेशली, हा बर्थडेसाठी आणलाय. सो केक कटिंगला तर ती हाच घालणार आहे, आणि बाकीचे ते हिला तिला असे आणले जे ती रेग्युलरही घालू शकते. बोले तुम्हाला सानवीचे 5 ड्रेस जे मी घाटकोपरवरून घेऊन आले तिच्यासाठी. आणि आता संध्याकाळी तिचं बर्थडे सेलिब्रेशन आहे, तर खूप पाहुणे येणार आहेत, तर बरेच कपडे तिला, बरेच ड्रेसेस येतील, तर तेही मी कदाचित तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये वगैरे दाखवेल. आज आहे 14 ऑगस्ट, आणि आता वाजतायत रात्रीचे 7:45, आणि आता आमचं बर्थडेचं सेलिब्रेशन चालू होणार आहे. सो तुम्हाला मी सांगित आहे कालच्या ब्लॉगमध्ये की तुम्हाला उद्या सानवीचा बर्थडे सेलिब्रेशन आहे, तर कदाचित तो सेलिब्रेशनचा ब्लॉग असेल. सो चला तुम्हालाही घेऊन जाते आज माझ्याबरोबर सेलिब्रेशनला, आणि तुम्हीही नकळत का होय ना तिच्या बर्थडेला, बर्थडेच्या सेलिब्रेशनमध्ये सांगेल. बाहेर सेलिब्रेशनसाठी पाहुणे जमा झालेत, आणि खूप गोंधळ आहे, कदाचित तुम्हाला बाहेरचा गोंधळाचा थोडाफार आवाज येत असेल बॅकग्राऊंडला, सो प्लीज इग्नोर करा. तर मी सांगत होते की माझ्या साडीबद्दल, तर ही साडी माझी दिवाळीची आहे, आणि कशी वाटते मला ही साडी तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून, कारण खूप दिवसांनी ही साडी घातली. चला पटापट आपण बर्थडे सेलिब्रेशन करू, देन बोलूया.